गंगणपतये नमो नमः श्री सिद्धि विनायक नमो नमः अष्ट विनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया दत्तदेवता आप्रियन्ताम दत्तब्रह्मार्पणमस्तु दत्तब्रह्मार्पणमस्तु नमस्कार करा नमस्कार करायचा खांद्यावर दत्तब्रह्मार्पणमस्तु है सही गाना स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धि अर्थम अस्माकं सहगुणमानं मम सर्वेषां ताप पित्त कफ वात आदि रोग निरसनार्थं प्रतिवार्षिक विहितं मम देश काल जनुसारतः सार्वजनिक गणेशोत्सव निमित्त सत्यनारायण संपूर्ण शुभफल कृपा प्रसाद प्राप्ति अर्थम मम देशेषु भारत मातेषु सर्वारिष्ट निरसनार्थम सत्यनारायण देवता पूजन अहम करिष्ये तमना सोने तुम्हें काम आवेदन मम इह जन्मनि जन्मांतरेषु अखंड सौभाग्य प्राप्ति रस्तु मम वर्ष लग्न मास लग्न दिवस लग्न शुभता सिद्धि अर्थम भरत्यासह आपका चावल उनके हाथ में दे दो तमला सोड़ा भरत्यासह सत्यनारायण देवता भिवर्मन पूजन करीसी तो एक बड़ी पानी सोड़ा देवता भिवर्मन पूजन करीसी नमस्कार समर्पयामि नमस्करोमि जी हाथ में धरिए ऐसा ऐसा हाथ कर लीजिए पूजन करीसी नमस्कार समर्पयामि नमस्करोमि सुरुवाती हाथ जोड़ गणपति से स्मरण कराएगा भगवान महाकाय सूर्य बड़ी सोनो देवी विष्णु प्रमोद विष्णु कार्य यीशु सर्वदा नमः महागणाधिपति महा नमस्कार समर्पयामि नमस्करोमि या कलेश्वर हट वेदा गंगे जी बड़ी गोदावरी सरस्वती नर्मदा भूमि गावरी जलेश मिले संगीत गुरु नाय नमः सकल पूजा अर्थे गंधाक्ष पुष्पम समर्पयामि हेलो समस्त समस्त भक्त जनाला एक नम्र विनंती नमो नमः गणपति बाप्पा मोरया गंगणपतये नमो नमः श्री सिद्धि विनायक नमो नमः अष्ट विनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया ओम गंगणपतये नमो नमः श्री सिद्धि विनायक नमो नमः अष्ट विनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया ऋद्धिपुज महागणाधिपति महावाहनासन समर्पयामि महागणाधिपति नमस्कार दधयामि महागणाधिपतिश्वरमेव सिद्धौ यथा कालोद्भवस्वासिक पुष्पमालां समर्पयामि पुष्पं समर्पयामि ऋद्धिपुज महागणाधिपति महादूर्वल तामल पणिशुणज धूपं समर्पयामि महागणाधिपति महादीपं समर्पयामि महागणाधिपति महानैवेद्यार्थे औषधः
नैवेद्य अर्थे औषध नैवेद्य कोयता रंभाफल खाद्य नैवेद्यम समर्पयामि अमृताय नमः प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः नैवेद्य मद्यपानम समर्पयामि प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः नैवेद्य मद्यपानम उत्तरापोषणम समर्पयामि हस्तप्रक्षालनम मुखप्रक्षालनम समर्पयामि करुणोदनार्थे चंदनम समर्पयामि मुखवासार्थे भूमिर्नामनम सुवर्णपुष्पार्थे व्यवहारिक द्रव्याणि समर्पयामि नमस्कारम समर्पयामि नमस्करोमि एक देवता अप्रियन्दाम सत्यब्रह्म अर्पणमस्तु नमस्कारम समर्पयामि नमस्करोमि अनेन ताम्बूल फल प्रदान देवता अप्रियन्दाम आवाहनार्थे आसनसाने आदित्य नमग्न देवता भ्यो नमो महाधयामि आदित्य नमग्न देवता भ्यो नमो नमः आसन स्थाने आसन समर्पयामि आदित्य नमग्न देवता भ्यो नमो नमः या फुलान दोन पाया तामल पाले सुने जी धूपम समर्पयामि स्थापित दीपम समर्पयामि प्रचारम समर्पयामि गणवर्धन आर्थे चंदनम समर्पयामि मुखवासार्थे भूमि प्रदानम सुवर्ण पुष्पार्थे व्यवहारिक द्रव्याय समर्पयामि प्रार्थना प्रदर्शन पूर्वक नमस्कार समर्पयामि नमस्कारोमि यह वीडियो वाला नहीं यह वीडियो पाने सुने जी मुखवासार्थे भूमि प्रदानम सुवर्ण पुष्पार्थे व्यवहारिक द्रव्याय समर्पयामि प्रार्थना प्रदर्शन पूर्वक नमस्कार समर्पयामि नमस्कारोमि अनेन तांबूल फल प्रदानेन तत्तद्देवता प्रियन्दाम आसन स्थाने आसन समर्पयामि लक्ष्मी निर्माणाय समर्पयामि देवता भ्यो नमः पाच पळ्यावर पाणी घालायचं राजमंदिर स्नानम सानंद राजमंदिर समर्पयामि लक्ष्मी पाच वेळा मूर्तीवर उजव्या पदवी पदे मस्तवी वर्ग मंदिर राजमंदिर स्नानम सानंद राजमंदिर समर्पयामि लक्ष्मी राजमंदिर देवता भ्यो नमः पंचम ज्येष्ठ वैशेक वयोदधि गृहंजय मोदी सरकार पाच बार इसमें से डाल देगा शुद्धोदर स्नान समर्पयामि शुद्धोदर स्नान राजमंदिरं समर्पयामि लक्ष्मी सहित गोपाल विनायक नमो नमः अष्ट विनायक नमो नमः गणपति बाप्पा आप पानी डालो और आप मूर्ति भगवान को उठा लेगा और अच्छा करके धोलेगा लक्ष्मी गोपाल आसन स्थाने तुलसी देवतानी समर्पयामि इसके ऊपर रखने का आसन स्थाने तुलसी देवतानी समर्पयामि लक्ष्मी देवतानी समर्पयामि देवता भ्यो नमो नमः वस्त्रोपवस्त्रार्थे प्रत्यक्ष वस्त्रं समर्पयामि वस्त्रोपवस्त्रार्थे प्रत्यक्ष वस्त्रं समर्पयामि लक्ष्मी देवतानी समर्पयामि देवता भ्यो नमो नमः उपवस्त्रार्थे जमीदार्थे समर्पयामि समर्पयामि नमस्कार
विद्युत महागणाधिपतये नमो महा नमस्कारं नमामि नमस्करोमि विद्युत महागणाधिपतये नमो नमः भाव्या भव्यं कुंकुलगणे गोस्तु हरिद्रां गोविंद सौभाग्यं समर्पयामि विद्युत महागणाधिपतये नमो नमः नमस्कार समर्पयामि नमस्करोमि इसे बचाने में मेरा कोई अद्भुत रूप ये काया भारी महिमा बड़ी है।
दर्शन की सज्जन ज्योति सभी को मंदिर आया दीपम ग्रहण देवी देवा भक्त आदि पर मेरे भाई प्रभु दाई मान करा दीपो ज्योति नमोस्तुते दीपनाथाय नमः नमस्कारम समर्पयामि नमस्करोमि बस नमस्कार समर्पयामि नमस्करोमि तदनंतर कथा श्रवण च करिष्येत एक कोई कामना पाले सुनो कुंडली देवी नारद ऋषि पार्वती देवी धर्म सीता कंठ स्वामी जय जय राम श्री सत्य नारायण महाराज की जय हर ये महा हर ये महा ये महा श्री कृष्णाय नमः दर्शन घेऊन नारदाने भगवंताची स्तुती करण्यास प्रारंभ केला। नारद मंडळाचे रूप वाणी मन व कल्पनाचे पलीकडचे रूप आहे, ज्याची शक्ती अमर्याद आहे, ज्याला प्रारंभ मध्य व अंत नाही, जो निर्गुण आहे, वो केवल रजतम सत्व गुणांचा अंगीकार करतो, त्या नारायणाला माझा नमस्कार घ्यासो। ही स्तुती ऐकून भगवान कमलापती विष्णू नारदाला बोलते झाले की भगवंत नारदा, तुम्ही इथे कोणत्या कारणासाठी आला, तुमच्या मनात कुठला हेतू आहे ते मला सांगा, मी त्याचं समर्पक काय उत्तर देईन। तुम्ही भाग्यवंत नारदाला सांगतात की हे भगवंता, मृत्यूलोकातील लोक आपापल्या पूर्वकर्माप्रमाणे धनधान्याची समृद्धी करणारे, सौभाग्य व संतती देणारे व सर्व कार्यात विजय प्राप्त करून देणारे हे व्रत आहे। कोणत्याही दिवशी मनुष्याने श्रद्धा आणि भक्ती याने युक्त होऊन धर्मतत्पर होऊन प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळी सत्यनारायणची पूजा करावी। ज्यावेळेला गायी रानातून घरी येतात तो काळ त्यावेळेला सत्यनारायणची पूजा करावी। आपले इष्टजन्म मित्रमंडळी यांसह ब्राह्मणाला बोलून कथा श्रवण करावी, भक्तीला दक्षिणा द्यावी, नंतर मित्रांसह कथा श्रवण करावी, रात्री नृत्य गीते यांचा कार्यक्रम करावा। कार्यक्रमाची जागा अन्यत्र सिद्ध योग्य, पण घरीच कार्यक्रम असेल तर सत्यनारायण यथाकाळ जागवा, यथाकाळ निद्रा घ्यावी। असे केल्यास आपल्या मनुष्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात, विशेषतः कलियुगात भूतलावर सुखप्राप्तीचा हाच एक सोपा उपाय आहे। अत्यंत दुःखी असं पृथ्वीचं मला का बरं भटक दृष्टी मला करून घ्यायचं त्या ब्राह्मण म्हणलं आहे, देवा मी अतिशय दरिद्र आहे, भिक्षा मागणारी काय भरकत असू तर नाता माझ्यावर आपली कृपा असेल तर कोणत्या लहानशा उपायाने माझी दारिद्र्य नाही असं होईल ते मला सांगा। तेव्हा स्वतः ते वेश घेतलेले, ब्राह्मणाचा वेश घेतलेले भगवान विष्णू त्या ब्राह्मणाला सांगतात की सत्यनारायण विष्णू हा वांछित फळ देणार आहे, त्याचे उत्तम तू काय व्रत कर। एवढे त्या ब्राह्मणाला सांगून नारायण अदृश्य झाले आणि हे वृद्ध ब्राह्मणाने व्रत मला सांगितले ते मी अवश्य करेन अशा विचाराने या विकाय म्हणाला की आपण हे व्रत मला समजावून सांगा, आपण सांगाल त्याप्रमाणे मीही करेन, कारण माझ्याजवळही संपत्ती नाही आहे, हे व्रत केल्यामुळे मला संपत्ती नक्की काय प्राप्त होईल। हे व्रत ऐकल्यानंतर या मोरुबिकाने या व्रतामध्ये समजावून घेतला। तहान भागवाने दिलेले पाणीवाखंड याचं नाव करणे द्वितीयोध्याय हा कुंडलिकेवरचा आणि विठ्ठल पार्वती पदार महादेव सीता कांतासमोर जय जय राम श्री सत्यनारायण महाराज की जय। हर ये नमः हर ये नमः हर ये नमः श्री कृष्णाय नमः। पुनरगे प्रवेशाने शुद्धमधुमा आसीत गंधो ध्वजो राजा प्रजा पालन तत्परा सुख म्हणले। याविषयी आणखी कथा सांगतो श्रवण करण्यापूर्वी उल्कामृग नावाचा राजा होता, तो मन व जितेंद्र ताब्यात ठेवणारा, सत्य बोलणारा राजा, सत्य बुद्धीचा राजा, आणि दररोज देवळात जाऊन ब्राह्मणाला धन देऊन दान देऊन त्याला संतुष्ट काय करत असे, आणि त्याची भार्या अतिशय सुंदर अशी शीलवदना अशी होत ती नाही, हे व्रत केल्याने मला संतती खातीर काय प्राप्त होईल। साधुबाने आपल्या दादीचे लोक जमा केले आणि आपल्या पत्नीचं वर्तमान प्रसाद दर्शन केला आणि पत्नीचं वर्तमान हे सत्यनारायण व्रत सांगितलं आणि व्यवसायी केला की ज्यावेळेला आपल्याला संतती प्राप्त होईल त्यावेळी आपण सत्यनारायणाचा व्रत अवश्य काय करूया। अशा साधुबाने लीलावती नावाच्या भारव्या समेत नमस् केला आणि कोणी एके दिवशी साधू लीलावती आनंदी चित्ताने भरताशी रममान झाले असता सत्यनारायणाच्या गुरुपर्यंत गरोदर काय राहिले ते राभा महिला सुरू होता, ते कन्यारत्न झाले, ती कन्या शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे दिवसेंदिवस वाढू लागली आणि म्हणून तिचे नाव कलावतीचे ठेवले गेले। एक दिवस लीलावती आपल्या पतीला मधुर शब्दाने विचारत झाले की नाथ, सत्यनारायणाचा व्रत आपण नवस जो बोलला होता तो का बरं फेडत नाही। तेव्हा कन्येला आश्वासन देऊन त्यांनी सांगितलं, आपल्या पत्नीला आश्वासन देऊन त्यांनी सांगितलं की प्रिये या कन्येच्या विवाहासमयी आपण सत्यनारायणाचा व्रत अवश्य काय करूया, तू काळजी करू नकोस,